आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. येड्रावकर गटाचे सचिन हजारे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. वॉर्ड 2 पोटनिवडणुकीत सौ हजारे यांना उमेदवारी. संभाजीपूरचे माजी सरपंचांनी येड्रावकर गटाचे कट्टर सहकारी सचिन हजारे यांनी आमदार उल्हासदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी संभाजीपूर वॉर्ड 2 पोटनिवडणुकीत सचिन हजारे यांच्या पत्नी सौ जयश्री सचिन हजारे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. संभाजीपूरमध्ये वॉर्ड 2 पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय बदल झाल्याचे दिसून येत आहे. गेली अनेक वर्षे संजय पाटील येड्रावकर यांच्या माध्यमातून सचिन हजारे यांनी कामे केली आहेत. तर संभाजीपूर वॉर्ड 4 निवडणुकीत ते राष्ट्रवादीकडून उमेदवारीही होते. मात्र अचानक गट बदलण्याचे कारण सचिन हजारे यांनी जरी स्पष्ट केले नसले तरी अचानक शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीत वॉर्ड 2 मधून सचिन हजारे यांच्या पत्नी सौ जयश्री हजारे यांची उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज हजारे यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन राष्ट्रवादी गटात विभागणी केली आहे असे बोलले जात आहे. नगरसेवक पराग पाटील, संभाजीपूरचे नेते अनंत माने, शाखा प्रमुख संग्राम दळवी, ग्रामपंचायत सदस्य विशाल पवार, मनीषा पवार, रुपाली खाडे, शेखर दाईंगडे, कपिल जावळे, सौरभ पाटील, प्रफुल्ल जाधव यांच्या उपस्थितीत हजारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ जयश्री सचिन हजारे यांना वॉर्ड नंबर 2 मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. महानकर न्यूज साठी संभाजीपूरहून संदीप इंगळे.